पुण्यातील पालखी विठोबा मंदिरामध्ये माऊलींचा 2 दिवस मुक्काम आहे आणि आज दुसऱ्या दिवशी बघू शकता आपण भाविकांनी गर्दी केलेली आहे माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. काल पुण्यामध्ये पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केल्यानंतर आज पुणेकर जे आहेत ते पालखीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि रांगा लावून पुणेकरांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. या पुणेकरांच्या दर्शनासाठी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांचा देखील इथे बंदोबस्त आहे. आपण बघू शकतो पोलीसही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये बंदोबस्ताला आहेत. त्याचबरोबर नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे. या मंदिरामध्ये भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. एकूणच 2 दिवस पालखी पुण्यामध्ये आहे आणि भक्तिरसामध्ये पुणेकर जे आहेत ते डुंबून गेलेले आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु असे जे काही उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे पुणेकर आज इथे आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये गुंग झालेले आहेत. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.